ग्रंथाचे आगमन झालेलं आहे. लखन सुनेकर आणि विनंत तुकाराम मुख्य व्यासपीठाचे लखन दादा सुनेकर. तीन षटकात सामना खेळला जाईल, तीन षटकाचा सामना खेळला जाईल. नॉन स्ट्राइक ओंकार. बॉलिंग साठीला झिर झिर आलेला आहे. स्टाकिंग एनलाय लॅबो टॅटू. हो पहिलाच सुवर्चेंदू दिशाईन गोलंदाजी पाहायला भेटतय जेरी कडून. पुढे आता सज्ज झालाय जेरी. ओहो काय चिनू टाकला अफलातून अशी गोलंदाजी. लवकरच्या स्वरूपामध्ये एकदा पुण्याचा जेरी. काय टीम आहे, मोठे मोठे बॅटर या संघामध्ये खेळताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील. प्रेक्षक वर्ग सुद्धा आलेला आहे या खेळाडूंना बघायला. व्हाईट प्लस वन, व्हाईट प्लस वन, कारण का बघा आता मात्र किपिंग साठी जातोय सुरज उपाध्याय उर्फ हत्ती. स्ट्रायकिंग ला पाहतोय हत्ती सुरज उपाध्याय. एक टेनिस विश्वामध्ये 1-2 का 4 चा फॉर्मॅट आहे. ज्या खेळाडून गाजवला असा खेळाडू. पुण्याचा जेरी सज्ज झालाय घनसोळीचा. घनसोळी मधून मी का आलो त्याचं मात्र प्रक्षेपण करताना जेरी पुण्याचा सज्ज झालाय जेरी. ओहो आता मात्र हत्तीने काय चेंडू पकडलेला आहे. सुरज उपाध्याय चांगले चांगले बॅटर या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला भेट बल्ली तुम्हाला पाहायला भेटेल. करण पाटील पप्पू घनश्याम मॅन फॉर चिंबूर. हो काय बॉल टाकतोय अप्रतिम गोलंदाज. चेरी चेरी साठी टाळ्या बाजवायचे आहेत, चेरी साठी टाळ्या बाजवायचे आहेत. नकंदाचा सर्वात आवडता असा खेळाडू आणि आक्सा मरीना संघ आहे. आनंद कालेकरचा संघ पुण्याचा सज्ज झालाय. ओहो उगली बॉल काय चेंडू टाकला आणि एक ओव्हरचा समाप्त. धावसंख्या झाली आहे 5 धावा फलकावर लगावल्या गेलेले आहेत. चांगले फास्ट सामना खेळवायचा आहे. लखन दादांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ लखन दादा सुनेकर. नक्कीच आता मात्र बॉलिंग साठी आलेला आहे नवीन बॉलर सलीम मॅन फॉर राजापूर. राजापूरचा वंडर बॉय सज्ज झालाय बॅटिंग साठी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहतोय ओंकार मॅन फॉर राजापूर. राजापूर टू राजापूर असा हा रंगणारा सामना. नक्कीच का बिलॉंग केलं लखनदाने मला सांगा काय केलं आणि काय घडलंय. करण पाटील मॅन फॉर गोवंडी चांगला चेंडू गॅदर केला होता मिडॉनच्या दिशेने आणि खेळाडू सुद्धा बाद झालेला आहे आणि गोल्डन डकचा शिकार झालेला आहे खेळाडू. कारण काय गोजावर डक जेव्हा शून्यावर बाद झाला पेपरामध्ये जाहिरात आली नंतर मात्र सिल्वर डक डायमंड डक डकचे अनेक प्रकार मात्र अस्तित्वात आलेले आहेत. नवीन बॅटर सोहम रत्नागिरी नॉन स्ट्राइक एंडला आणि स्ट्रायकिंगला आहे टॅटू टू टॅ टॅ टॅटूला पाहतोय. पुन्हा एकदा सलीम राजापूर एक्सप्रेस मैदान विराजमान आपल्या भारतातला ब्रह्मास्त्र. काय शॉप केलाय दिशा दिलेली आहे टप टप. हा
हवाई सुंदर टाटा बाय बाय करत चेंडू जातोय. सी मा रे शापार टॅटू ऍपर आहे नक्कीच. त्याला सुद्धा माहित आहे सलीम आणि सिनान या संघासमोर भरपूर वेळ खेळणारा खेळाडू आहे. नक्कीच त्या खेळाडूची व्यवसाय गटामध्ये चर्चा होते. पुढे एकदा सज्ज झाला आहे सलीम. ओहो भाकवायला लागला चेंडू. काय करते बल्ली बल्ली आकाश गुराव उर्फ बल्ली या खेळाडूने 5 चेंडूवर 5 चौवे सुद्धा मारले होते. गोवा या संघामधून खेळणार हा बल्ली मॅन फॉर गोवांडी 7 नंबर जर्सी परिधान करून पुन्हा एकदा सज्ज झालाय. अहो दाखवायला लागला चेंडू. बाहुबल मे कटप्पा आनंददा और गेंदबाजी में टप्पा होणं जरूरी आहे. फैयाज पटेलने विनंती करतो मुख्य व्यासपीठ आहे. फैयाज पटेल ज्यांनी 5555 रुपयाचा कॅश पे दिलेला आहे. प्रियान फैयाज पटेल यांच्याकडून ते कॅश पे आले. विनंती मुख्य व्यासपीठ यायचं आहे. आणि आम्हाला आनंददा यांनी सुद्धा 7777 रुपयाचं कॅश पे दिलेलं आहे. भरपूर देणग्या त्या टुर्नामेंट साठी दिलेले आहेत मान्यवर आणि त्यांचं नक्कीच हार्दिक स्वागत. हो पुढे शॉट आणि काय घडलंय तुटू माय माय तुने नाही देखा उसने नाही देखा ऍक्सिडेंट तुटू माय माय पाहायला भेटला. हवेळी सुद्धा आपण ऍक्सिडेंट पाहतो तसा ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि आनंद कालेकरच्या आनंद कालेकरला मात्र घाम फुटलेला आहे. घाम धावसंख झाले 13 नाही मेरा धावसंख्या आहे 13. बॉलिंग साठी आलेला आहे भाऊ आदित्य उर्फ भाऊ आलेला आहे. भाऊ 3 ओव्हरचा सामना आहे. स्ट्राइकिंग आलेला भाऊ मॅन फॉर ठाणे. ठाणे मधून बिलॉंग करणार हा बॉलर आदित्य उर्फ भाऊ. रनची संधी आहे परंतु बघा गांगोली गांगोलीकडे चेंडू गेला होता. हे व्यावसायिक गटातील खेळाडू आहेत मित्रांनो. मोठा असा संघ आहे. नक्कीच चांगले बॅटर तुम्हाला पाहायला भेटेल. आनंद लोके आहे, जेरी आहे, पप्पू घनश्याम आहे, करण पाटील, बल्ली आहे. नक्कीच या संघामध्ये गांगोली आहे, सलीम म्हणजे चांगला फरणा असा संघ आणि सूरज उपाध्याय उर्फ हत्ती हत्ती सुद्धा आलेला आहे. करण सोडा सुद्धा आलेला आहे. करण सोडाला सुद्धा तुम्ही खेळताना पाहायला भेटेल. कुडा आहे, दिवेश आहे. हे खेळाडू जे आहे सातत्याने चांगली कामगिरी करणं लॅबोला तुम्हाला पाहायला भेटेल. तेव्हा मायबाप प्रेक्षक वर्ग सुद्धा ही मॅच पाहण्यासाठी आले. कारण का व्यवसाय गटातील खेळाडू 1-2 का 4 फॉर्मॅट ज्याने गाजवलेला आहे. परंतु लॅबो बैठक शॉट लॅबो आमच्या लहानपणी 2G 3G 4G काही नव्हतं. फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारली की पोरं आपोआप रेंज मध्ये यायची. लॅबो सुद्धा रेंज मध्ये धाव संघ झाले 18. काय घडलंय काय बिघडलंय फिरकी घेतोय धाव संघ झाले 18. कमबॅक करावा लागेल. लेफ्ट हँड बॉलर बहुत चॉप केलाय. गुगली बॉल भाऊ कडून पाहायला भेटतोय. पंच सुद्धा सातत्याने चांगली कामगिरी करतायत या टुर्नामेंट साठी. शपथ झालाय शपथ झालाय आणि टॅटू 5 झालेलाय. धाव संघ झाले 19. मोठा फलंदाज आकीबाई 5 झालेला आहे. आणि आकीबाईची चर्चा मात्र इथे होते मित्रांनो. दापोली इव्हेंट हे असं चॅनल आहे, दादा चॅनल म्हणून प्रसिद्ध आहे अड्या गावामध्ये. त्या काय क्लिअरिटी आहे ह्या चॅनलची. कारण का हे श्रेय जातं आकीबाय आमचा चॉकलेट बॉय सुद्धा आलेला आहे. नक्कीच साहेबाज सुद्धा आहे कॅमेरामॅन. नक्कीच आमचा गुंडेकर सुद्धा आम्हाला लाभलेला आहे. जाईद बॅटिंग साठी आलेला आहे. यश रत्नागिरी गांगोली आणि गांगोली चांगला चेंडू गॅदर केलाय. गांगोली का माझ्या नावाची चर्चा होते त्याचं मात्र प्रक्षेपण करताना आनंद लोकेला विनंती करतो की मुख्य व्यासपीठ राहायचं. आनंद लोके आनंद लोकेला विनंती करतो मुख्य व्यासपीठ राहायचं. आनंद लोके धावा बनवायचे 20 धावा.
आणि याच्यानंतर लवकर सामना स्टार्ट होणार आहे आणि बॅटर आलेले आहेत करण पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडर नक्कीच आपण पाहणार. दोन बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत, एक बॅटर आहे आणि स्ट्राइक एंडला पाहतोय गोवंडीचा वंडर बॉय करण पाटील. युट्यूबला सर्च करा मित्रांनो, हे मोठे खेळाडू होते करण पाटील नाव टाका, नक्कीच त्यांचं नाव येईल सातत्याने खेळाडूंची चर्चा होते. आणि दुसऱ्या साईडला मात्र पाहायला भेटू प्रशांत उर्फ बाबू बॅट फॉर ठाणे बॉलिंग साठी आलेला बारकिया. सामना सुरुवात करायची आहे, बॉलिंग मार्कवर आहे बारकिया. बघा बारक्या काय करतोय, पहिलाच खेळाडू सलामी दिलेली आहे. चार धावेची आनंद कालेकरला सलामी दिलेली आहे. आता आनंद कालेकर खुश होताना पाहायला भेटतोय. दोन मिनिट सामना थांबवायचंय. हो जल्लोष उदय पालेकर यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश पे आलेलं आहे आणि उदय पालेकरचं स्वागत सुद्धा 2-14 केलं. 2-14 बारकिया राईट आर्म राऊंड विकेट. हो चॉप केलाय बारक्या. राजापूर एक्सप्रेस राजापूर एक बिलॉंग करणारा खेळाडू हवेमध्ये चेंडू आहे आणि काय घडलंय सक्षमला मात्र 9 सलामी दिली आहे. सक्षम 9 सलामी सक्षमला दिलेली आहे. मंदार संसारे मोठे व्यापारी आहेत आमच्या गावातले. मंदार संसारे यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश मिळाला. सर्वांनी थाला वाजवायचे आहेत. मंदार संसारे यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश मिळालेला आहे आणि त्याची आई मात्र नानी मात्र कॅश पॅश घेऊन आलेले आहे. मंदार संसारेचा असलेले लवकरवरच फ्रेम नाही तर दिसून भाऊ पुन्हा एकदा बारक्या स्टार्टिंग एंडलाय भाऊ. हो चॉप करायचा प्रयत्न त्याच्यानंतर होणारा सामना सज्ज राहायचा आहे. अर्जुन दापोली वर्सेस वेव फिशरीज या संघाने सज्ज व्हायचा आहे. वेव फिशरीज बॅटिंग साठी आलेला आहे नवीन बॅटर गांगोली. गांगोली नॉन स्ट्राइक ला मॅन फॉर कल्याण स्ट्राइकिंग एंडलाय. सुनील विश्वकर्मा उर्फ गांगोली. सुनील विश्वकर्मा मॅन फॉर कल्याण. धाव संघ झाले 8. बॉलर साठी आलेला आहे बॉलर धर्मा कालेकर यांच्याकडून 501 रुपये कॅश मिळालेला आहे. धर्मा कालेकर मास्टर मॅन फॉर मुंबई. आता मारला त्याला उदय पालेकर यांच्याकडून प्रशांत साठी 105 रुपये कॅश मिळालेला आहे. उदय पालेकर यांच्याकडून मात्र 105 रुपयाचा कॅश लावलेला बॅटरला. नंतर घेऊन जायचं आहे धनराज जंजीरकर यांचं आगमन झालं तर विनंती करतो मुख्य व्यासपीठ यांचं धनराज जंजीरकर. हो त्या माझ्या नावाची चर्चा होते याच मात्र प्रक्षेपण करताना प्रशांत मॅन फॉर ठाणे ठाणे मधून बिलॉंग करून टॅटू रंगतदार असे हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकीय सामना हृदयाच्या ठोके चुकणार खेळ. याच्यानंतर संघाने सज्ज राहायचं आहे आणि पॅनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. जिंकणारे सुमित वाईंगणकर
यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश पाहिजे सर्वांच्या आलं पाहिजे सुमित वांगणकरसाठी, कारण का ह्या खेळाडूचं मात्र सर्व इकडे योगदान असतं मित्रांनो. 251 रुपये कॅश पाहिले सुमित वांगणकर. कोणी समाजासाठी कधीही जावा मित्रांनो, तुमच्या घर भर रात्री त्याच्या घरी जावा, नक्कीच तो समाजसेवेसाठी हजर असतो असा सुमित वांगणकर. त्यांनी 251 रुपये दिले आहेत. धन्यवाद जंजीर जंजीरकर. समाजसेवक आडे यांना विनंती, मुख्य व्यास यायचंय, खाससाठी यायचंय. अक्षा मरीने जायचं आनंद कालेकर. तो सन्मान चिन्ह लगे समाजसेवक दर्यासागर पाटील मंडळ आडे आणि आमच्या मंडळाचा असलं धंदा चंद्रकला अभिमान. धंदा चंद्रकला यांच्याकडून